साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील पांजरा मध्यम प्रकल्पावरील उजव्या कालव्यावरील काम हे साधारणपणे 1982 पासून प्रलंबित आहे. या प्रलंबित कामासाठी शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून वेळोवेळी आंदोलन आणि मागणी केली आहे. तरी देखील जिल्हा स्तरावरील पाटबंधारे विभागाने सोयीस्करपणे कामचुकारपणा करत दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केलाय. साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील सतत दुष्काळी म्हणून ओळखली जाणारी गावं मौजे बेहेड, विटाई, दारखेल, निळगव्हाण, नाडसे या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी जल आक्रोश आंदोलन करत धुळे जिल्हा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेत पुढे थेट मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेलाय. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंचन विभागाकडून लेखी आश्वासन मिळावं अशी मागणी करत जोरदार आंदोलन करण्यात आलंय. समितीच्या प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो की 1982 पासून आमच्या काटवान भागातील पाचही गावं जी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात, बेड, विटाईन, दारखेल, निळगव्हाण आणि नाडसे, 1982 पासून हे काम प्रलंबित होतं, उजवा कालवा व त्याच्यावरच्या पोटवितरिका आणि वितरिका. तर आज त्यानिमित्ताने आम्ही आंदोलन उभं केलं होतं, कारण प्रशासनाला जागं करण्याचा हा एक आम्हाला सोपा मार्ग वाटला, कारण 40 वर्षात आम्ही त्यांना जागं करू शकलो नाही, आमचं अपयश आणि ते काम करू शकले नाही ते त्यांचं अपयश. पण आज मला सांगायला आनंद होतो की वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा देत हे आंदोलन उभं करून आज आम्ही सिंचन विभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोर त्यांच्याकडून लेखी जे काही आश्वासन होतं की येत्या 15 दिवसात हे जे प्रस्ताव पाठवण्याचा जे काही यंत्रणा असेल ती सुरू होईल हे आम्ही लेखी लिहून घेतलेलं आहे. जागर जनस्थान साठी नागिन दमोरे, धुळे.